आज औरंगाबादमध्ये युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. युतीत मनोमिलनासाठी हे मेळावे आखण्यात आले. हे मेळावे अमरावती आणि नागपुरात याआधी पार पडलेत. आज 11 वाजता औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे आणि दानवेंच्या हजेरीत खोतकरांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे. कालच्या मुंबईतल्या बैठकीनंतर अर्जुन खोतकर औरंगाबादमध्ये दाखल झाले आणि यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली. जागेबाबत उद्धव ठाकरेंचे आदेशच अंतिम असल्याचं ते म्हणाले. मातोश्रीवर शनिवारी उद्धव ठाकरेंना खोतकरांची समजूत काढण्यात यश आल्याचं कळते आणि पंकजा मुंडे मराठवाड्याच्या समन्वयक म्हणून यावेळी हजर होत्या. पण उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर स्वतः खोतकरांनी जालन्याची जागा मिळाल्याशिवाय समाधान होणार नाही असंही म्हटलंय. अर्जुन खोतकर मातोश्रीवर जाऊन गुलाम बनून आले अशा शब्दात काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यात शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली असली तरी राज्याबाहेर मात्र शिवसेनेनं वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतलाय. लोकसभा निवडणुकीत शिवसेना राज्याबाहेर स्वबळावर लढणार आहे. गोव्यामधून शिवसेना लोकसभेच्या 2 जागा लढतील. उत्तर गोव्यातून जितेश कामत आणि दक्षिण गोव्यातून राखी नाईक हे शिवसेनेचे उमेदवार असतील. लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते. 19 तारखेला मनसेच्या मेळाव्यात ते आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती कळते. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीनं सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. मनसेसाठी कल्याणची जागा सोडण्याची तयारीही राष्ट्रवादीनं केली होती पण मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस मात्र तितकीशी अनुकूल नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये भेट घेतली आणि यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून उमेदवारी मिळालेले समीर भुजबळ यांना राजू शेट्टींनी पाठिंबा दर्शवला. आमच्या बहिणीला मुंडेसाहेबांचं स्वप्न कळत नाही याचं वाईट वाटतं असा टोला धनंजय मुंडेंनी पंकज आणि प्रीतम मुंडेंना लगावलाय. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं त्यामुळे अनेकांची झोप उडाली असं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठं होण्याचं स्वप्न बघा असा सल्ला दिलाय. भुसावळमधल्या एका शालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला त्यात खडसेंनी हे वक्तव्य केलंय. सोलापूरमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी बाधग्रस्त विधान केलंय. विरोधकांना थेट दहशतवाद्यांची त्यांनी उपमा दिली आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये ज्याप्रमाणे सैनिकांनी हल्ला करून शत्रूला धडा शिकवला त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्ते राजकीय दहशतवाद्यांना धडा शिकवतील असा घणाघात त्यांनी केला. नातवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये कलह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. याच पार्श्वभूमीवर एक वेगळा फोटो सध्या शेअर करण्यात आलेला आहे फेसबुकवर. या फोटोत सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार हे सगळे एकत्र दिसतात. शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनीच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पवार कुटुंबामध्ये सगळं अलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न यातून होतोय. पुण्यातून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या संजय काकडेंचं बंड थंड करण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केल्याचं कळत आहे. संजय काकड्यांच्या पत्नी उषा काकडे यांना बारामतीमधून लढण्याची ऑफर देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते. शिरूरमधून अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसते. माजी आमदार विलास लांडे समर्थकांनी कोल्हेंविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी भाजप शिवसेनेवर सडकून टीका केली. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन देणार हे सरकार जनतेला आता फसवतंय असं अजित पवार म्हणाले. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. नोटाबंदी आणि काळा पैसा याचा अनेक विषयांना त्यांनी हात घातला. ज्येष्ठ साहित्यिक आणि नेते यशवंतराव गडाख यांच्या घरी अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी घराची झाडाझडती घेतल्याचा आरोप गडाख कुटुंबियांनी केलाय. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता आम्ही तिथे गेलोच नाही असा दावा त्यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीसाठी लोकसंग्राम पक्षाकडून अनिल गोटे निवडणूक लढवणार असल्याची माहिती कळते. धुळे मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील आणि त्यामुळे भाजपचा उमेदवार विरुद्ध अनिल गोटे असा सामना रंगू शकेल. जागावाटपासाठी काँग्रेसला दिलेली मुदत संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने MIM ला सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय.
औरंगाबाद त्याचबरोबर मुंबईची एक अशा दोन जागा लोकसभेसाठी एमआयएमला सोडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला. हिंगोलीमध्ये पबजी खेळण्याच्या नादात दोन तरुणांचा जीव गेल्याची घटना घडली. रेल्वे रुळावर बसून हे दोघं पबजी खेळत होते आणि या रेल्वेने या दोघांना उडवल्याचं कळतंय. नागेश गोरे आणि स्वप्नील अन्नपूर्वे अशा दोघांची नावं कळतात. आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी आणि लोकांना प्रलोभनमुक्त मतदान करता यावं यासाठी डॉक्टर अभय बंग यांनी गडचिरोलीमध्ये दारूबंदी कठोरपणे अंमलात आणावी असं आवाहन केलंय. वाशिममध्ये जवळका रेल्वे इथल्या शासकीय आरोग्य वर्धिनी केंद्रात डॉक्टर हजर राहत नाहीयेत, त्यामुळे रुग्णांना कित्येक तास असं तात्काळ बसावं लागतंय. दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनानं हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केलं आहे. वाशिममधली बातमी. पाटणी चौक भागात बजाज पल्सर बाईकनं अचानक पेट घेतला. सुदैवानं आग लागल्याचं बाईक स्वाराच्या लगेच लक्षात आलं आणि त्यानं बाईकवरून उडी मारली, त्यामुळे तो वाचवलाय. मुंबईमध्ये तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर डाऊन स्लो लाईनवर, त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर दोन्ही स्लो मार्गांवर, हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर महत्वाची कामं केली जाणार आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्याभरात आयडिया कंपनीचं नेटवर्क गायब झालं होतं आणि त्यामुळे नेटवर्क मिळत नसल्यानं सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांचे काल मोठे हाल झाले. साताऱ्यात एका गाडीनं पादचाऱ्याला उडवलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांची गाडी जप्त करण्यात आली अशी माहिती कळतीय. अमरावतीमध्ये खाऱ्या गावातल्या शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकलाय. 74,400 मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि तो नष्ट करण्यात आला अशी माहिती कळतीय. बुलढाण्यामध्ये टेंभुर्णा येथे 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं पेपर अवघड गेला म्हणून राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. पेपर अवघड गेल्यावर विद्यार्थिनीने आत्महत्या करू नये असं आवाहन सातत्यानं पोलिसांकडून केलं जात आहे. गोंदियामध्ये सध्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेनं त्यामुळेच एका पथकाची स्थापना केली आहे. 20 मोटरसायकलसह 8 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावरच्या लांजा गावाजवळ एक भीषण अपघात झाला. एटिकानं मोटरसायकलला धडक दिली आणि अपघातात मोटरसायकलवरच्या दोघांचाही प्राण गेला अशी माहिती कळते. मांडव्याची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना जुन्नर आणि ओतूर वन विभागानं ताब्यात घेतलंय. मोठ्या प्रमाणात जुन्नरमध्ये मांडव्याची तस्करी केली जाते. प्राणी संरक्षक कायद्यानुसार यावरून कारवाई करण्यात आली आहे. काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि यामध्ये निवडून आलेल्या आमदाराला फक्त 3 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे, त्यामुळे अल्पकाळासाठी निवडणूक घेऊ नये अशी मागणी करणारी रिट याचिका काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. परभणी शहरात जिंतूर रोडवरच्या 3 मजली फर्निचर शोरूमला आग लागली आहे. दुकानातल्या फर्निचरचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती कळतीय. त्यांना अकोल्यातल्या ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळतीय. बीडमध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकली. 6,000 लिटर रसायन आणि 200 लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात 12 वर्षांच्या विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या वॉर्डननं मारहाण केल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या मुलाशी मस्ती केल्याच्या क्षुल्लक कारणावरून राजेंद्र बेठेकर या विद्यार्थ्याला ही मारहाण करण्यात आली होती. जालना रेल्वे स्थानकाला दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे महाव्यवस्थापक गजन माले यांनी भेट दिली आणि यावेळी रेल्वे स्थानकावरच्या दादर दात्रा त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार, रिक्षा स्टँड, वाहन पार्किंग या सगळ्याची त्यांनी पाहणी केली. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातल्या यशवंत भवनासमोर अचानक पोलिसांचा ताफा आल्यानं काल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण होळी, धुलिवंदन आणि शिवरायांची जयंती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची ती रंगीत तालीम होती आणि कार्यक्रमासाठीचं पायदळ तिथे पथसंचलन करत होतं अशी नंतर माहिती मिळाली. पिंपरीमधल्या कामचुकारपणा करणाऱ्या पोलिसांना भर उन्हामध्ये मॉकड्रिल करायला लावण्यात आलंय. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभ यांनी याद्वारे पोलिसी खाक्याचं दर्शन घडवल्याची चर्चा आहे.